शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। केंद्राने कृषी कायदे मागे घेतले, जत काँग्रेसच्या वतीने साखर वाटून आनंदोत्सव साजरा। केंद्र सरकारच्या वतीने होऊ घातलेले शेतकऱ्यांच्या विरुद्धचे अन्यायकारक कृषी कायदे काल केंद्र सरकारने मागे घेतले। देशभरातील शेतकऱ्यांनी गेली वर्षभर उभारलेल्या या लढ्याला यश आले असून या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह राज्य घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे। या सर्वांचे आभार आज जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मानण्यात आले आहे। यावेळी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। देशभरातील शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्षाने उभारलेल्या लढ्याचा हा मोठा विजय आहे। यापुढील काळात देखील काँग्रेस पक्ष आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे गौरव उद्गार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काढले। काँग्रेस पक्षाचा शेतकरी आंदोलनाचा जे गेली वर्षभरापूर्वी जे काळे तीन कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात केले होते ते काल या ठिकाणी मागे घेतले आणि जे 8-9 महिने झाले शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे आणि इथून पुढं काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे आणखीन एकदा सिद्ध झाले आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्माननीय सोनिया गांधी, राजीव गांधी, त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली या काळ्या कायद्याच्या जे ज्या ज्या पक्षांनी आज काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलनं केली त्याचं खऱ्या अर्थानं आज यश मिळालेलं आहे आणि हे यश हे शेतकऱ्यांचं यश आहे आणि जो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाच्या जो सर्वसामान्य शेतकरी आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मागं उभारण्याचं काम या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळं मी या ठिकाणी ज्या भाजप सरकारनं तीन काळे कायदे केलेले होते ते आज त्यांचा मी धिक्कार करतो आणि ज्या आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचा आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजय झालेला आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे केलेले होते त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी अनेक दिवस आंदोलन केले, काहीने त्याच्यात हुतात्मा पत्करले तरीसुद्धा मागे घेतले नाही, त्यामुळं सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि काँग्रेस पक्ष व शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर असल्या कारणानं हे कायदे रद्द करणं भाग पडलं। त्यामुळे हे कायदे रद्द झाल्यामुळे शेतकऱ्याला अतिशय आनंद झालेला आहे आणि कायदा रद्द झाल्याबाबत आज आम्ही साखर वाटून आनंदोत्सव साजरा करीत आहोत। काही कायदे केले होते 5 जून 2020 रोजी अध्यादेश काढून हे दोन नवीन कायदे आणले आणि एका कायद्यामध्ये दुरुस्ती केली, हे खरोखरच शेतकऱ्यांच्या विरोधी होते आणि त्यामुळं पंजाबमधल्या लोकांनी त्या जून 20 पासून आंदोलन सुरू केलं आणि देशभरातल्या लोकांनी गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरपासून उद्या 26 नोव्हेंबरला या आंदोलनाला एक वर्ष होतं आहे, हे हिवाळ्यात चाललं, पावसाळ्यात चाललं, उन्हाळ्यात चाललं आणि एखाद्या शत्रूला लाजवेल अशा प्रकारचं जी काही कृती मोदी सरकारने केलेली आहे, शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे, ज्या प्रकारे नोटबंदी आणली त्यामुळं देशाचं नुकसान झालं, ज्या प्रकारे GST लावली देशाचं नुकसान झालं आणि हे वर्षभरात देशाचं अतिशय मोठ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे, 600 शेतकरी या ठिकाणी बेलेले आहेत, शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे आणि ह्या काळ्या कायद्यांच्या विरोधात आमच्या पक्षाचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी सतत शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन ह्या ठिकाणी जो काही विजय खेचून आणलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आपले ह्या तालुक्याचे नेते यांच्या दादा यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये 2-3 वेळेला हे आंदोलन झालं, आणखीन पाठिंबा दिला आणि एवढंच नव्हे तर दादांनी असा संकल्प केला होता की आपल्या पक्षाच्या वतीनं जनतेपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवायचा, आणखीन हे काळे कायदे पाठीमागे घ्यायला लावायचे,
खरोखरच मोदींनी फक्त काळे कायदे पाठीमागत घेऊन न थांबता स्वतः राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांची निर्णय घेण्याची क्षमता नाही, चुकीचे निर्णय घेतात आणि देशाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे, म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही जत तालुका काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराव बिराजदार, बाबासाहेब तात्या कोडक, ॲडव्होकेट युवराज बाळ निकम, सुजय उर्फ नाना शिंदे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, निलेश बामणे, फिरोज नदाब, तुकाराम माळी यांच्यासह काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जॉकेश अदाटे, जत.